शिवसेनेचे नगर जिल्हा संघटक विजय काळे यांना मोबाईलवर अज्ञात व्यक्तीनं जीवे मारण्याची तसेच पेट्रोल पंप उडवून देण्याची धमकी दिली आहे. काळे यांना धमकी आल्यानंतर शिवसैनिकांत संतापाचं वातावरण निर्माण झालंय. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात विजय काळे यांनी दिलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की गुरुवारी अज्ञात व्यक्तीनं मोबाईलवर फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून पेट्रोल पंप उडवून देण्याची धमकी दिली. याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यावेळी ताराचंद कोते, रवींद्र गोंदकर, बाळासाहेब गोंदकर, शिवाजी गोंदकर, सचिन कोते, गणेश सोमवंशी, संदीप विघे, सुनील परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. तू भाई को क्या हो गया? भाई को क्या तकलीफ दिया तू? कौन से भाई को? किसको? पीने खाने को लेके भाई के दुश्मन को लेके बैठ रखे. कौन? तू? अरे भाई आप किनसे बात कर रहे? मेरा क्या लेना देना? किसको किसको मैं भाई मेरे को रंग से भाई ने मेरे को. अरे सुनो सुनो सुनो, हाँ सीधी बात करो. मैं सीधा बात करो, आपको कौन चाहिए? मैं किसको लेके बैठ रहा हूँ? कौन है? किसका नाम बताओ? मैं किसके साथ बैठता नहीं, उठता भी नहीं, बैठता भी नहीं. भाई के दुश्मन के साथ बैठ रहा है भाई. कौन कौन उनके दुश्मन है? बतातन रूप तेरे आठ एक दिन में मालूम गिरेगा, मरेगा ना तो बाद में सोचना पड़ेगा क्या हुआ क्या नहीं. शिवसेना का जिला संगठक है, मैं किसको लेके भी बैठता नहीं. आपको किसने नंबर दिया मेरा? तेरा पंप उड़ा था रूप, तेरे को भी उड़ा था पंप के साथ. मी माझा पेट्रोल पंप व्यवसाय आहे. माझ्या पेट्रोल पंपवर माझ्या ऑफिसमध्ये माझ्या कामानिमित्त मी बसलेलो होतो. माझं कामकाज चालू असताना मला 12:52 मोबाईलवर कॉल आला. मी कोण बोलतोय हे विचारल्यानंतर समोरून आवाज आला का मुन्ना भाई बोलतोय. त्याला विचारलं कशासाठी फोन केला, तर अवाच्य भाषेमध्ये मला त्यांनी डायरेक्ट शिवेगाळ चालू केली. तू भाईला त्रास देतो, भाईच्या विरोधकांना घेऊन बसतो उठतो. त्याला बोललो मी कोणालाही घेऊन बसत नाही, उठत पण नाही, काही संबंध नाही. त्याला मी सांगितलं की मी विजयराव काळे जिल्हा संघटक शिवसेना बोलतो आहे. त्यानंतर तो त्यांनी मला धमकी दिली, तुझा पंप पण उडवतो, तुला पण उडवतो, अशी त्यांनी जीवे ठार मारण्याची मला धमकी दिली. त्यानंतर मी त्याला हलवलो केलं तर त्यांनी स्विच ऑफ करून टाकला. आता तुम्ही काय केले? यानंतर आम्ही सर्व युवा शक्ती, राहता तालुक्याचे पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व तालुक्याचे पदाधिकारी, शहर अध्यक्ष, शिर्डी सर्व या ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशनला येऊन आम्ही संबंधित जो मुन्ना भाई म्हणून ज्यांनी फोन केला त्याच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात FIR आम्ही दाखल केली आहे. आणि आमची मागणी आहे सर्व शिवसेनेची, युवा शक्तीची, लवकरात लवकर तपास करून आरोपीला अटक करावा. अन्यथा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये भव्य शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन उभं केलं जाईल.